पंचायत समिती अभियंता घिबे मूल्यांकनाकरिता पैसे घेत असल्याचा सरपंच यांचा गंभीर आरोप. दलित वस्तीतील विकास कामांच्या मूल्यांकनासाठी वडशिंगीच्या सरपंचाचं आमरण उपोषण सुरू. जळगाव तालुक्यातील ग्राम वडशिंगी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत लक्षवधी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली, परंतु पंचायत समिती स्तरावरील अभियंता घिबे यांच्याकडून सदर कामाचं मोजमाप पुस्तकीमध्ये मूल्यांकन झालेलं नाही, त्यामुळे या कामांसाठी ज्या ज्या पुरवठादारांनी बांधकाम साहित्य पुरवलं त्यांची देयके ग्रामपंचायत स्तरावर देणे बाकी आहे. तसेच ज्या ज्या कामगिरांनी आणि मजुरांनी बांधकाम केले त्यांच्या मजुऱ्या सुद्धा देणे बाकी आहे. बराच कालावधी उलटला तरी देयकं न मिळालं. मजूर आणि सदर साहित्य पुरवठादार हे ग्रामपंचायतला बिलांसाठी तगादा लावत आहे. ग्रामपंचायतकडून सरपंच यांनी पंचायत अभियंता यांना वारंवार मूल्यांकन करण्यासाठी रीतसर विनंती केली आहे, परंतु विनंती करून देखील संबंधित अभियंत्याकडून मोजमाप पुस्तिकेमध्ये रेकॉर्ड करण्यास दिरंगाई होत आहे, त्यामुळे सरपंचांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. संबंधित पुरवठादार आणि मजूर हे महिला सरपंचाकडे पुरवठा केलेल्या साहित्याच्या पैशांची मागणी करत आहेत. गट विकास अधिकारी यांना सुद्धा सरपंच यांनी मोजमाप पुस्तकामध्ये रेकॉर्ड करण्याबद्दल विनंती केली असून तशा सूचना गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित शाखा अभियंत्यास दिल्या नाहीत. संबंधित अधिकाऱ्याच्या अर्थपूर्ण दुर्लक्षणामुळे बांधकामाचं झालेलं मूल्यांकन मोजमाप पुस्तिकेमध्ये रेकॉर्ड आजपर्यंत झालेच नाही. अखेर वडशिंगी गावाच्या सरपंच सौ शीतल सुनील वानखडे यांनी दिनांक 18 मार्च रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणादरम्यान त्यांनी संबंधित पंचायत समितीचे अभियंता घिबे यांच्यावर पैसे मागण्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. या आमरण उपोषणास सरपंच संघटना यांनी पाठिंबा दर्शवला असून उपोषण मंडपामध्ये माजी सरपंच राजेश चित्रे, माजी उपसरपंच रमेश नाईक, समाधान दामदर यांच्यासह उपसरपंच दीपाली प्रकाश भगत आणि स्थानिक महिला मोठ्या संख्येनं सहभागी होत्या. सरपंच असून ते खूप म्हणजे अत्याचार करत आहे साधे महिलावर, कारण की वारंवार सांगून सुद्धा म्हणजे 7 ते 8 महिने झाले आज, कारण की आम्हाला म्हणजे उडावडीची उत्तर मिळत आहे. तिथं गेलं की ते म्हणतात की 8 दिवसांनी या, 10 दिवसांनी या, असं करता करता आता 2 महिने झाले तर कोणच नाही उचलत. इथं आलं इथं हजर नसतात, उचलला करी तर म्हणतात की 2 दिवसांनी या, 4 दिवसांनी या. आता कुठपर्यंत सहन करा, हद्द असते का इथं? कारण की पुरवठादार आमच्या इथं चक्रा मारत आहेत. जे मजूर लोकांनी काम केले नाहीत ते सुद्धा आमच्या सकाळ संध्याकाळ चक्रा मारत, त्यांना काय सांगा आम्ही? काम हे नियमानुसार आणि पूर्ण झालेलं आहे का? हो, कामं झालेले आहे. स्वतः येऊन पाहिलेलं त्यांनी, इंजिनियर साहेब आले होते, लगे व्हिडिओ साहेब आले होते, चौकशी सुद्धा केलेली आहे, त्यांचे फोटो पण आहे आमच्याकडे. स्थानिक अभियंता किंवा बीडीओ यांनी काही तुम्हाला पैशाची मागणी केली का? पैशांची मागणी केली ना, काय बोलले? हो, तुम्ही हे काम नाही केलं तर थोडीफार हे काय ना काही थोडीफार मदत करा होता आम्हाला. तुम्ही कशी म्हणजे मदत कशी? पैसे मागण्याची. मग त्यांनी तुम्हाला पैसे मागले होते का? हो, मागितले होते. त्या प्रकारचे काही पुरावे आहेत का? पुरावे आहेत ना. पैसे म्हणजे घिवे साहेबांनी मागितले की बीडीओ साहेबांनी? गिरे साहेबांनी. घिवे साहेब, तर तुमचं उपोषण कुठपर्यंत आले नेमकं? जोपर्यंत आमचं म्हणजे बिल निघते तोपर्यंत.